इनरविल क्लब ऑफ पनवेलतर्फे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त इनरविल क्लब ऑफ पनवेल आणि रयत शिक्षण संस्थेच्या अपभोईर विद्यालय व रघुनाथ शेठ जितेकर ज्युनियर कॉलेज दापोली पारगाव यांच्या संयुक्त विद्यामाने माता पालक मेळावा व हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या अर्चना परेश ठाकूर इनरविल क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षा संजीवनी मालवणकर जिल्हा विस्तार सेवा संयोजक डॉक्टर शोभना पालेकर सरपंच प्रशांती प्रकाश डाऊर संगीता प्रकाश जितेकर शाळेच्या प्राचार्य पुष्पलता ठाकूर उपस्थित होते यावेळी मनशक्ती केंद्राच्या छाया शेळके यांनी उपस्थित महिलांना पालकत्व या विषयावर मार्गदर्शन केले तसेच इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या सदस्या ॲडव्होकेट सुजाता चव्हाण यांनी महिलांचे अधिकार यावर माहिती दिली या कार्यक्रमावेळी अलका वैशंपायल रुबीना बोरकर श्रेय विद्या सहस्त्र बुद्धे यांचे पुस्तक प्रदर्शित झाल्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांतर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे समाजसेविका रेश्मा सुनील कुरूप यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या निमित्ताने त्यांचाही सन्मान करण्यात आला तसेच रयत शिक्षण संस्थेतील शाळेतील शिपाई व आरोग्य केंद्रांमधील महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका के एन आतितकर उपमुख्याध्यापिका डी डी भरुणोके क्लबच्या ज्येष्ठ सदस्य शैलजा खाडिलकर प्रभा सहस्त्रबुद्धे सुलभा निंबाळकर संयोगिता बापट जॉइंट सेक्रेटरी विनया सहस्त्रबुद्धे आय एस ओ वंदना लगाटे एडिटर डॉक्टर वीणा मनोहर शाळेच्या सर्व शिक्षिका आणि नरविल क्लबचे सदस्य उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट